अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या तलाठी कार्यालयासमोर दुचाकी लावून भाजी खरेदीसाठी गेलेल्या कापूस व्यापाऱ्याचे 5 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून लांबवल्याची घटना घडली। पोलीस CCTV फुटेजच्या आधारे तपास करत आहेत। मोयगाव येथील कापूस व्यापाऱ्याने जामनेर येथील व्यापाऱ्यास विकलेल्या कापसाची रक्कम 7,80,000 घेतली, त्यातील 2,80,000 वाकी रोडवरील बँकेत जमा केले होते। खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना कापसाचे पैसे द्यायचे असल्याने 5 लाख पिशवीसह दुचाकीचे डिक्कीत ठेवले होते, परंतु भाजीपाला घेण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयासमोर दुचाकी लावली असता भाजी घेऊन येईस तोवर डिक्कीतील 5 लाख रुपयांची पिशवी चोरट्यांनी लांबवली। भाजी ठेवण्यासाठी डिक्की उघडली असता हा प्रकार समोर आला आहे। सदर घटनेबाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून CCTV फुटेजमध्ये दुचाकीजवळ 2 इसम दिसत असल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे। पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे तपास करत आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।